जीवनामध्ये कधीही काही होऊ शकतं, उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही। काही काही अशा घटना घडतात त्यामध्ये व्यक्तीचा जीव देखील जातो। नातेवाईकाचा लग्न सोहळा अर्पून घरी परत जाताना एका कुटुंबाने 50 किलोमीटर अंतर दुचाकीवरून कापले होते आणि त्यांचे गाव अवघे 3 किलोमीटर असतानाच पावसाने त्यांना गाठले। परंतु पावसामागून काळ आल्याची कल्पना या कुटुंबाला नव्हती। या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडले ते जाणून घेण्याअगोदर आपण आमच्या भारत मराठी न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भारत राजगडे असे या व्यक्तीचे नाव आहे। हे कुटुंबामध्ये एकमेव कमावणारे व्यक्ती होते। भारत राजगडे आपल्या कुटुंबासह चिखलढोकला येथे सासरवाडीमध्ये गेले होते। तेथील लग्न समारोह संपल्यानंतर ते आपल्या पत्नी व 2 मुलीला घेऊन भारत राजगडे आपली दुचाकी घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाले। गाव अवघ्या 3 किलोमीटर असतानाच तुळशी फाटा येथे जोरदार वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली। पण याच पावसापासून वाचण्यासाठी ते दुचाकी रस्त्यालगत लावून एका झाडाच्या आडोश्यास गेले होते। पण काही वेळातच त्या झाडावर जोरदार वीज पडल्यामुळे हे चौघेही जागीच मृत्यू झाले। एकाच वेळी 4 जणांचा मृत्यू झाल्याने राजगडे यांच्या कुटुंबामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण